20 जुलैपासून पूर्णपणे महाराष्ट्रासह देशभर वाहतूक संघटनेने बंद आंदोलन पुकारलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने या आंदोलनाचा फटका सर्व देशभर तसेच महाराष्ट्र तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बसलेला आपल्याला आढळून येतो. कोट्यवधी रुपयाची उलाढाल यामुळे रोखली गेलेली आहे. आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपजिल्हाध्यक्ष योगेश रेळेकर, त्यांच्याशी आपण या संपासंदर्भात आधी जाणून घेऊया. नमस्कार. ऑल इंडिया ट्रान्सपोर्टेशनने जो संप पुकारलेला आहे 20 तारखेपासून, आजचा 7वा दिवस असून ह्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत ते आहेत, प्रथम म्हणजे प्रत्येक महिना होणारी डिझेल वाढ ती बंद व्हावी. दुसरे आहे जो फिक्स दरवर्षी जो इन्कम टॅक्स आकारला जातो तो इन्कमवर आधारित असावा. त्यानंतर टोल जो आहे तो पारदर्शकता असावी. त्यामध्ये आधुनिक तंत्र बसून जो ट्रॅफिकला अडथळा होते तर ते पूर्णपणे क्लिअर असावं. त्याबरोबर थर्ड पार्टी इन्शुरन्स जो आहे तो आम्हाला त्या थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या ह्याच्यातून वगळण्यात यावं. 30% दरवाढ दरवर्षी होत आहे, कारण आमचे वाहतूकदारांचे जे ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे ते 4% आहे आणि इतर वाहतूकदारांचे ते जवळजवळ 97-95% आहे. अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. संपामध्ये जे गाडीधारक आहेत त्यांचे खूप वाईट पद्धतीनं हाल होत आहे, तर त्यासाठी जे आमच्या संपात सामील आहेत त्या गाडीधारकांसाठी, मालक चालक किंवा ड्रायव्हरसाठी, आमच्या असोसिएशनतर्फे सर्वांना जेवणाची सोय तसंच मेडिकलची सोय संघटनेच्या मार्फत आम्ही त्यांना सहकार्य करत आहे. सदर आंदोलन जे आहे त्या आंदोलनाकडं सरकार कानाटोळा करत आहे दिसतंय, कारण 7वा दिवस असून अजून आम्हाला बैठकीच बोललेलं नाही. वरचं आश्वासन ठरवेल त्या पद्धतीने आम्ही तीव्र आंदोलन करू नाहीतर इथे थांबू, अशा पद्धतीने आमची भूमिका असेल. कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव साहेब, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया जिल्ह्याला ह्या आंदोलनाची पोचणारी झळ, त्यांच्या काय मागण्या आहेत हेही आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. 17 मे 2018 म्हणजे 2 महिन्यापूर्वी केंद्र शासनाला आमच्या ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस ही देशाची मालव प्रवासी वाहतूकदारांची शिखर संघटना आहे. या ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसनं केंद्र शासनाला 20 जुलैपासून आम्ही संपावर जातो आहे, चक्काजाम आंदोलन करतो आहे अशी नोटीस दिली. आमच्या ज्या मागण्या आहेत, डिझेल पेट्रोल सतत होणारी दरवाढ रद्द करावी, 3 महिन्यातून एकदा डिझेलचा दर ठरवावा आणि त्या डिझेलचा समाविष्ट GST मध्ये आणावा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा टोलचा आहे. आम्ही एवढे टॅक्स भरून टोलचा परत पैसे भरावे लागतात, म्हणजे आमच्याच पैशातून रस्ते तयार झालेले आहेत आणि याच रस्त्यावर चालण्यासाठी आम्हाला टोल भरावा लागतो. जसं ऑल इंडिया परमिट दिलं माल वाहतुकीचं तसं टोल परमिट द्या, आम्ही तुम्हाला वर्षाला 50,000 रुपये भरतो प्रति, आणि तुमचा जेवढा टोलचा महसूल आहे उत्पन्न जमा होणारा तो महसूल तुम्हाला मिळू शकेल, परंतु शासन त्याला मान्य नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास दररोज 200 ते 225 कोटीची उलाढाल ठप्प झालेली आहे. आज डिझेल पेट्रोल पंपामध्ये तुम्ही जर गेलात तर 80% डिझेलची विक्री बंद झालेली आहे, टोलचा परिणाम सुद्धा झालेला आहे. आणि त्याचबरोबर आज जिल्ह्यामध्ये भाजीपाला विक्रेते जे काही टेम्पो आहेत त्यांनी पाठिंबा दिला आहे. कोल्हापूर जिल्हा वाळू वाहतूक संघटना यांनी पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला, त्यांनी आपल्या गाड्या बंद ठेवल्या आहेत. कोल्हापूर बॉक्साईड ट्रक वाहतूकदार संघटना यांनी आपल्या गाड्या बंद ठेवून सत्क्रिय युवा पिढीतले सगळे ट्रकधारक या मैदानात उतरले आहेत. फक्त दूध आमच्यापासून सोडलं जाईल, बाकी कुठलेही वाहन सोडलं जाणार नाही. वाहतूक जवळपास 95% बंद आहे हायवे रोडची वाहतूक. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे जे आमचे नेते आहेत त्यांची यादी दिली आहे कोर कमिटीची, त्यांना शासनानं ताबडतोब चर्चेला बोलवावं आणि आमचा प्रश्न सोडवावा. कॅमेरामॅन रोहित सुरेंशी सह संदीप बिडकर, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.